भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई कोस्टल रोडच्या कामाबाबत भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप केलाय. 23 एप्रिल 2021 कॅगच्या अहवालामध्ये मुंबई कोस्टल रोडबाबत ताशेरे ओढल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे. कंत्राटदारांची अवाजवी बिलं मंजूर केली जात आहेत, मुंबईकरांचा पैसा फुकट घालवला जातो, अशा पद्धतीचे आरोप आशिष शेलार यांनी केलेत. आशिष शेलार यांनी कोस्टल रोडच्या कामावरून देखील आरोप केलेले आहेत. कंत्राटदारांची अवाजवी जी बिलं आहेत ती मंजूर केली जात आहेत, मुंबईकरांचा पैसा वाया घालवला जातोय, अशा पद्धतीचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाबद्दल सजगता नसण्याचे ताशेरे सीएजीने दिलेले आहेत. काय गोष्टी आहेत आणि अतिशय भयंकर गोष्टी समोर आलेल्या आहेत. मोकळ्या जागेच्या सुशोभीकरणाचा प्लॅन बनवायचा नाही. जी भराव टाकून मोकळी जागा होईल त्याच्यावर अनधिकृत वापर त्याचा झाला होणार नाही यासाठी प्रिव्हेन्शन प्लॅन संरक्षण प्लॅन बनवायचा नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्र्याला निवासी किंवा वाणिज्य त्याचा वापर होणार नाही याचं हमीपत्र द्यायचं नाही. याचा अर्थ या नव्याने होणाऱ्या मोकळ्या जागेवर दुसरं काहीतरी अनधिकृत करण्याची भूमिका तर महापालिकेची नाही ना. यावर महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. सारखे पत्रकार परिषद ते घेत राहतील आणि आम्हाला त्या पत्रकार परिषदाच्या काही चुकीच्या वयाने अडकवण्याचा प्रयत्न करत असतील, अडकवणं म्हणजे काम थांबण, तर तसं होणार नाही. तुम्हाला वाटतंय चुकीचं घडलंय, घेऊन या, सिद्ध करा, पण नुसतं भाव भाव करून पत्रकार परिषद घेत राहायच्या आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू करून अडकवून टाकायचं, मला वाटतं तुम्ही पण खूप सिरियस घेत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे